जय हिंद मित्रांनो आपले ट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे ज्या शिक्षकांनी ई युतीचं प्रमाणपत्र मिळवून त्या बळावरती जे आहे नोकरी मिळवलेली आहे त्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये शिक्षणमंत्री दीपक केसरकर नेमकं काय म्हणालेले आहे त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन नसाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईटचं जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनोच आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणावीसच्या ई टीमध्ये जे आहे प्रचंड घोटाळा झाला आणि ते घोटाळा जे आहे या ठिकाणी चवाट्यावर देखील आलेला आहे साऱ्या जगाला त्याची माहिती देखील मिळालेली आहे आणि त्या लोकांवरती आता कारवाईला सुरुवात झालेली आहे परंतु जर आपण दुसरी बाजू बघितली तर या उमेदवारांच्या वतीने किंवा या शिक्षकांच्या वतीने ज्यांनी की टी ई टीमध्ये घोटाळा केलेला आहे सरकारवरती किंवा संबंधित मंत्र्यांवरती जे आहे दबाव आणण्याचं काम केलं जात आहे किंवा या ना त्या प्रकारे जे आहे कसं तरी याच्यातून जे आहे मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातोय या बाबतीमध्ये जे आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की मी या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारे जे आहे कॉम्प्रोमाइज करणार नाही या लोकांना जी काही शिक्षा कायद्यानं व्हायला पाहिजे जी शिक्षा ते डिझर्व करत आहेत त्यांना ती शिक्षा आम्ही देणारच आहोत काय म्हणालेले आहेत शिक्षण मंत्री मी तुम्हाला या ठिकाणी ऐकवतो हा एक घोटाळा आहे घोटाळ्याचे इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतात आणि विशेषतः केंद्र शासनाचे अधिकारी ज्याला दुसऱ्या एका घोटाळ्याची चौकशी करत होते त्याला हा मोठा असा घोटाळा समोर आलेला आहे शेवटी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कोणीतरी पैसे देऊन पास होणं हे अत्यंत गैर आहे कारण त्यांच्या हातामध्ये पुढच्या पिढीचं भवितव्य असतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मला जर कोणी सांगितलं की ह्याच्यामध्ये तोडगा काढा तर तो अशा गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही मुलांच्या भवितव्याच्या बाबतीत कॉम्प्रमाइज नाही ज्या ज्या शिक्षकांचे ह्याच्यामध्ये हात दिसतील त्यांना त्याच्यामधून त्या परिस्थितीमध्ये जी त्यांच्यावरची ॲक्शन आहे त्याला सामोरं जायलाच लागेल मित्रांनो आपण ऐकल्याप्रमाणे जे आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारे जे आहे कॉम्प्रोमाइज या संदर्भामध्ये करणार नाही कारण मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे पिढी घडवण्याचा प्रश्न आहे आणि या गोष्टीचं जे आहे आपण आपल्या सर्वसामान्य जेवढे टी ई टी धारक आहेत जे की इमानईत पास झालेले आहेत त्यांच्या वतीने शिक्षण मंत्र्यांचा या ठिकाणी आभारच व्यक्त करूया की आपण जे आहे एक प्रकारचे खंबीर आणि ठोस भूमिका मित्रांनो या ठिकाणी घेत आहे लवकरच अपेक्षा व्यक्त करूया की जे काही उरले सुरले शिक्षक असतील जे की महा आय टीच्या ट्रॅकिंग मधून जे आहे निसटलेले आहे त्यांचा देखील या ठिकाणी उलगडा होईल आणि त्या सर्वांची देखील यादी आपल्याला लवकरच लो पाहायला मिळेल